बोला। आता आम्ही हरिद्वारवरून निघालो, 6:05 आमची बस सुरू झालेली आहे। आता आमचा प्रवास यमुनोत्रीला होणार आहे, त्याच्यानंतर आम्ही आता 7-8 घंट्याचा प्रवास होणार आहे। आता प्रवासामध्ये तुम्हाला कसं काय काय नाही, आता प्रवासामध्ये जे काय भेटेल ते आता जाणार, आम्ही नाश्ता करणार, जेवण करणार, चांगलाच होईल आपला सुखाचा प्रवास होईल। हे बघा, हे मित्र बघा आमचे, आता तर फक्त सुरुवात आहे, आता तर आमची सुरुवात आहे। स्टेट ट्यून्ड ऑन काठी जाओ। आम्ही त्यांना ग्रीन टी बनवायला सांगितलेली आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने एकदम सुंदर अशी ग्रीन टी बनवलेली, प्यायला खूप भारी वाटली आणि मजा आली आम्हाला। दोन आहेत ना, चला स्टार्ट केली आपण चढायला। चहा आताच पिलाय मी, जरा तंदुरुस्ती आली आम्हाला। हे बघा, फ्रेश वाटला चहा पिल्यानंतर। 7 चढायला चालू केली, चहा होता गोडी, तिला अर्घ दिसत होता आम्हाला। चव होती, चव होती म्हणजे इकडचं जरा वेगळीच चहा पत्ती, पद्धत वेगळी, चहा पत्ती वेगळी। मला पण नवीन काहीतरी खायला भेटला। भाजी तुम्हाला कसं वाटलं चाय? चाय एकदम छान होता, ग्रीन टी होती, ग्रीन टी खूप सुंदर। हे इकडचं चाय म्हणजे तो अलगच आहे, थोडा याला थोडा अलगच वाटला, मजा आली थोडी। शेफ तुमचं काय? डोंगरावरती बर्फ पडलेली आहे आणि एकदम थंड वातावरण आहे, जाम थंडी लागते इथे। आता आमचा अर्धा प्रवास आहे तो सुखासा झालेला आहे आणि कोणाला काय त्रास वगैरे काही झाला नाही आहे। चालायला वगैरे मजा आली आम्हाला, सकाळचं वातावरण होतं, थंड वातावरण होतं, त्यामुळे आम्हाला सगळीकडे व्यवस्थितरित्या काही कोणाला काही त्रास झाला नाही। जर तुम्हाला घोड्यावरती यायचं असेल तर घोड्याचे प्राइस 1,500 रुपये आहे आणि जर तुम्हाला डोली करून यायचं असेल तर त्याचे 7,000 रुपये प्राइस आहे। येथे चाय नाश्त्यासाठी हॉटेल्स वगैरे अवेलेबल आहेत।
लोखंडी ब्रिज लागलेला आहे आणि तो ब्रिज एकदम छोट्या अवस्थेतच आहे आणि त्यामध्ये घोडे माणसं वगैरे एकच बरोबरीने चालत असतात. चालताना जरा जपून चालावं कारण की एकदम छोटा ब्रिज असल्या कारणाने. डोलीवाले खालून येण्याचे 7,000 रुपये घेतात वर जाण्याचे आणि ते पावलं वगैरे सेम टाकतात आणि प्रेशर वगैरे एकावरती कोणावरती जात नाही. चौघांवरती सेम प्रेशर असतो. पूर्ण डोंगर खाली आलेला आहे आणि ते इथले डोंगर पूर्ण मातीसारखे असतात त्यामुळे ते खाली पडण्याची शक्यता असते. काय मित्र विश्रांतीसाठी थांबले आहेत. आम्ही इथून चाललो मधल्या. आम्ही आता विश्रांतीसाठी थांबलेलो आणि एनर्जी ड्रिंक वगैरे बनवलेली आहे कारण की खूप थकलेलो होतो आम्ही आणि एनर्जी ड्रिंक मारली तर आम्ही तंदुरुस्त होऊ आणि पूर्ण आमच्या प्रवासाला सुरुवात करू. घोड्याचा प्रवास करतावेळी व्यवस्थित करावा कारण की घोडे हे कधीही त्यांचे पाय स्किट होतात आणि ते पडले जातात आणि आपल्या शरीराला इजा होतात. आता आमचा एकदम थोडासा प्रवास बाकी राहिलेला आहे कारण चलो तुम्ही रेलिंगच्या साईडने चालण्याची चुकी करू नका कारण की रेलिंग कधीही घसरू शकते आणि पूर्ण खोल दडीमध्ये तुम्ही पडू शकता त्यामुळे तुमच्या जीवाला तुम्ही सांभाळा. आमच्या अर्ध्या मित्रांना चालण्याचा खूप त्रास झाला आणि ते अर्ध्या रस्त्याला त्यांना घोडे करावं लागले कारण की त्यांना चालण्याचा खूप त्रास होतो. आपल्याला दाखवण्यासाठी 6 किलोमीटर आहे यमुनोत्री कारण की 6 किलोमीटर नाही आहे जास्त किलोमीटर आहे 10-12 किलोमीटर आहे. फायनली आता आम्ही मंदिराजवळ आलेलो आहोत आणि काही क्षणात आमचं दर्शन यमुनोत्री मातेचं दर्शन होणार आहे. मंदिराजवळ मोठे गरम पाण्याचे कुंड आहे जेंट्स लेडीजसाठी वेगवेगळे आहेत. यमुनोत्री मातेचं दर्शन घेतलं होतं.